काय कसंदणी आ कुठे काय कसला विचार करतेस नाही कसला नाही कुठे नको सांगू आ कसला विचार करत होती मी असा विचार करत होते बाहेर काय छान हवा सुटली आहे ना खरं तर अशा वातावरणामध्ये खरं तर काय बाहेर फिरायला जायला हवं एकटी ना हा आणि बरोबर कोण असावा कोणी नाही मी सांगू गोपी तुम्हाला पण असंच वाटतं ना गोपी बरोबर फिरायला जावं म्हणून नाही नाही म्हणजे गिरीश साहेबांबरोबर तुम्हाला फिरावं असं वाटतं ना माझं तुला काय करायचंय सांगा ना बाईसाहेब वाटत बघा ना पण ऐन वेळी गोपी गावातल्या मीटिंगला गेलाय तुझ्या गोपीचं राहू दे ग तो येईल रात्री परत हा गिरीश आहे ना उन्हाळा संपला की धावतो नागपूरला राधा वहिनी अहो आमचा आभास गेलाय कुठे म्हणजे आभास आणि मनवा एकत्र गेले तर लवकर येणार आहेत ना परत तसं नाही मला न सांगता गेला ना तो भक्ती रिलॅक्स अगं आपल्या मित्रमैत्रिणी बरोबर ते गेले ते परत लवकर कसे घरी येतील शिवाय ही हवा अशी पावसाळी आहे पावसात भिजल्याशिवाय ते अजिबात परत येणार नाही अरे परमेश्वरा आता हे कालट पावसात भिजणार का अहो म्हणजे याला भरपूर सर्दी होणार महा भरपूर शिंकणार आणि याचा भाप मला नको तेवढं बडबडणार भक्ती बस पुरे कर ग अगं पावसात भिजण्यात किती गंमत असते तुला ठाऊक आहे का काय का चांदणी हो ना ए चांदणी सांग ना आम्हाला एखादी तुझी पावसातली गंमत गोपी बरोबर कशी भिजलेलीस ते ए सांग ना सांग ना मागच्या वर्षी घर कामगारांची मीटिंग होती आझाद मैदानावर पावसाळ्यात आणि अचानक पाऊस सुरू झाला सगळे पळाले मग तुम्ही पण कोपऱ्यातली सभा घेतली असेल ना दोघा दोघांनी मिळून समुद्र किनारी चांदणी तुम्ही दोघं कुठे गेला होतात का आय मीन कुठल्या कोपऱ्यात आम्ही गेटवे ऑफ इंडियाच्या कट्ट्यावर होतो आझाद मैदानावरून पळालं ते डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियाला एवढं कशाला पळायचं नाही नाही गोपीनी मला टॅक्सीनी नेलं टॅक्सीने माझी भाजीचे पैसे टॅक्सीने वापरले गदड्यानी बघू तू ते तुझं म्हणजे जरा आतीच असता अगो आमचा गिरीश आहे ना त्यालाही पावसाळी हवा इतकी आवडते पक्का नागपूर करायला तो त्याला पावसात भिजायला जाम आवडतं माहिती तुमचं काय बाईसाहेब आमचं आम्ही नाही बाई कधी भिजलो पावसा दिवसात काय सांगते काय हो अहो खरं सांगू का आम्ही एकत्र आतापर्यंत कधीच फिरायला गेलो नाही भक्ती बोलते काय तू अगं मग जा ना घेऊन एकदा मोहनराव ना घेऊन अहो मी लाख नाही नो त्यांना त्यांनी यायला हवं ना आज आहेत ना मोहनराव घरी हो हा मग तुम्ही दोघं आता फिरायला जा जाऊ म्हणताय परवानगी नको काढूस खुशाल जा पावसात मस्त भिजा आणि गरमागरम भजी खा भाजलेलं खणीस खा आणि हातात घालून समुद्राच्या लाटा अंगावर घ्या आत्ता पेपर सापडला काय म्हणतोय पेपर हवामानाचा अंदाज काय अंदाज आहे आज पाऊस पडणार नाही नक्कीच पाऊस पडणार ह्यांचा यांना अंदाज नसतो आणि आमचे अंदाज चुकवतात आहो काय हा बस बसून बोल आहो बोल उभी रा उभी रा आहो मीच उभा राहतो बोल काय अहो ते तुझा काय वेळ जात नाही का चल आज जा चल जा उगाच उडबस करते अहो काय बाहेर बघा ना किती छान हवा आहे आता हवा कशी काय बघायची कसली विनोद करते हवा बघायची काय तू ना आपण बाहेर जाऊया कशाला कशाला म्हणजे काय सहज फिरायला तू काय वेळ लागला तुला बाहेर फिरायला जातेस पावसात भिजायला असं काय करतो किती मस्त ढगाळ वातावरण आहे आताच तर फिरायला जायचं असतं मला अजिबात आवडत नाही असलं वातावरण का अरे सूर्य नसले की असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं बहुतेक आज पाऊस पडेल वाटतं अहो मग पडू दे ना पाऊस पडू दे काय पडू दे मला पडसं धरतं माहिती आहे ना तुला पाऊस पडला ना की आजूबाजूला चिखल होणार मग त्या चिखलात न पचाक पचाक करत चालावं लागणार पुढे चालणाऱ्याच्या पायाने तोच चिखल आपल्या अंगावर उडणार
बापरे बापरे त्या पावसाच्या पाण्याने असं डबकं तयार होणार, मग त्या डबक्यात पावसाचं पाणी, गटाराचं पाणी एकत्र साचणार, मग आजूबाजूने गाडी गेली की तो चिखल तेच पाणी, घाणेरडं पाणी आपल्या अंगावर आपल्या तोंडावर उडणार. बापरे अशा पाण्यानं आपल्याला रोग होऊ शकतो, त्वचा रोग माहितीये तुला. मग बरं त्या पाण्यात गटारातल्या पाण्यात कुत्री पण करतात, मग उंदीर घुशी सगळं विसर्जन त्यात करतात. त्यानं आपल्याला इन्फ्लुएन्झिक टायफॉटिक मलेरियलिक लेफ्टलिक कुठला तर घाणेरडा रोग होणार, शे 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 त्यात आपण मरू पण शकतो. हां बस 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 पुरे 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 शी ऐकूनच मळमळायला लागलं. पण बरं झालं तो पावसाची आठवण केलीस. अण्णांचे छत्री रिपेअर करायचे. अहो किती वर्ष झाली ती छत्री वापरताय, दोन पिढ्या निघून गेल्या तरी तीच छत्री. अरे आपल्या घराण्याची परंपरा आहे ती, ती छत्री डोक्यावर असली की असं वाटतं अण्णांचं कृपा छत्र डोक्यावर आहे. कुठे आहे ती छत्री? माळ्यावर. माळ्यावर अण्णांची छत्री माळ्यावर ठेवतेस लाज वाटत नाही? काय अवस्था झाली असेल तिची? किती अरसी भक्ती भक्ती. अरे 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 ए भक्ती, काय झालं? काय अवस्था झाली अण्णांच्या छत्रीची? अरे अरशी नीट उघड उघडली. अण्णा वरून बघत असेल तर काय म्हणत असतील? अहो तुम्ही आता अण्णांना डायरेक्ट दिसाल. अण्णा विनोद करतेस काय? अरे बापरे. अहो मी काय म्हणते, आपण फिरायला जाऊया ना समुद्रावर. समुद्रावर कसं दिसेल ते समुद्र खाली आणि वर आपण फिरतोय समुद्रावर? म्हणजे दोसू नाही हो, म्हणजे समुद्र किनाऱ्यावर. काही वेळ लागलाय तुला? परवाच 5 जण मिळेत, 20 कोसळले अंगावर. पण असं काय रोज रोज होतं का? भक्ती वेळ काय सांगून येते का? कसल्या लाटा उसळतात माहितीये ना, त्या दिवशी 25 जण वाहून गेले. नेमकं आपण आज जायचो आणि सुनामी लाट आली तर? अशी तर सगळीकडेच भीती असते. इथे आता भूकंप झाला तर, हे छप्पर कोसळलं तर? बापरे मग आपण इथे मरू शकतो. मग तिथे जाऊन मरायची काय गरज आहे? जाऊ दे जाऊ दे. माळ्यावर भिंतीला ओल आले, रद्दी पण बाजूलाच ठेवले. हे बघ हे छत्री रिपेअर करून येतो. छत्री रिपेअर करून आलो की मग आपण माळा साफ करूया. भिंतीला कशी काय ओल आली? त्यांच्या डोक्याला ओल आली आहे. अगं पण भक्ती आमच्या दोघींच्या एक लक्षात येत नाहीये की तू मोहनरावांना सगळं नीट समजावून सांगितलं आहेस ना? अहो राधाबाईंनी सगळं नीट समजून सांगितलं, पण मी काही सांगितलं ना की ते त्यातले मला धोक्यात सांगतात. असे कसे ग हे मोहनराव? असेच येत होते. जाऊ दे मी आपली बसते घरी कशी. नाही हो आमच्यासारख्या बायकांच्या नशिबात नाही हो नवऱ्यावर असं समुद्रावर फिरायला जाणं वगैरे. असं काय बोलताय बाईसाहेब? अगं मग कसं बोलू चांदणी? अगं भक्ती पण आपण यातनं काहीतरी मार्ग काढूया ना. आता काय मार्ग काढणार होत आपण? भक्ती तुझ्या एक लक्षात आलंय का, मोहनराव आहेत ना ते अगदी साधे सरळ आहेत ग. अहो मग मी वाकड्यात चिडतीये का? आता असं आम्ही म्हटलंय का, अगं म्हणजे पावसाळी हवेत समुद्र किनारी असा तुझा हात हातात घेऊन फिरण्यातला जो रोमॅन्टिकपणा आहे ना तो त्यांच्या लक्षातच आलेला नाहीये. पण तो का एकदा लक्षात आला की नाही आहो? पण आपण लक्षात कसा आणून द्यायचा? अगं पण त्यावर आपण विचार करूया ना. म्हणजे हे काय आहे ना की ह्या रोमॅन्टिकपणामध्ये जी मजा आहे ना ती आपण त्यांना फील करायला लावूया. म्हणजे 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 आपण त्यांच्या डोळ्यापुढे एक रोमॅन्टिक चित्र निर्माण करूया. आता चित्र कोण काढणार इथं? चांदणी प्लीज हा चित्र बित्र काढायचं नाही, म्हणजे आपण तिघींनी बोलून गप्पा मारत त्यांच्या डोळ्यापुढे चित्र असं उभं करूया आणि मग त्यांना त्यातली खरी गंमत कळली ना की मग डिंग, मग ते लगेच बाईसाहेबांचा हात हातात घेऊन फिरायला जातील समुद्रावर. मोहनराव तुम्ही आता मी काय म्हणते ना तिथे नीट लक्ष द्या. मोहनराव तुम्ही कल्पना करा. आता भक्ती केलं कशाला कल्पना करू? मी यांना मराठीत सांग. मोहनराव तुम्ही इमॅजिन करा, म्हणजे मी काय सांगते ना ते तुम्ही असं इमॅजिन करा. अरे ह्या माझ्या बायका का मागे लागल्या आहेत? ह्या बायका मांजा मांगा मांगा मांजा प्रत्येक शब्दावर टिंबक आहेत. ह्या बायका माझ्या मागे का लागल्या आहेत? कोण ताई काय सांगतायत नीट लक्ष देऊन ऐका, फालतू बडबड नाही पाहिजे मध्ये मध्ये. अरे अच्छा आता त्या काय बोलतात ते ऐका तर खरं. काय तर तुम्ही आणि भक्ती असे समुद्र किनाऱ्यावर उभे आहात हातात हात घेऊन. इमॅजिन करा इमॅजिन करा, तुमच्या पायाखाली अशी मऊ मऊ वाळू आहे. हा तर हो काय काय दिसतंय? आजूबाजूला पसरलेल्या फुटक्या बाटल्या, टायर्स,
प्लास्टिकच्या पिशव्या, कुजलेलं निर्माल्य हे दिसतंय. आता आणखी काय वेगळं असतं समुद्र किनारी? हा, लोकांची प्रचंड गर्दी. मध्येच एक भैया येतो, म्हणतो साहेब मालिश करणार आहे क्या? तो जातो तोच 5 रुपया. ऐकलं ऐकल्यात का यांच्या कल्पना? ऐकल्या भक्ती, प्लीज प्लीज तू धीर सोडू नकोस ना. आहे ना. हा मोहनराव, मोहनराव आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया का? कसला? हेच इमॅजिन करण्याचा. हा हा नाही जमला नाही. ठीक आहे, परत करूया. तो गिर्या सारखा सारखा चिडचिड का करतो मला आता कळलं. का ही बाई काय ऐकूनच घेत नाही काय? काय नाही, बोला. हा हा बोला तुम्ही. तर तुम्ही आणि भक्ती असे हातात हात घालून समुद्र किनाऱ्यावर उभे आहात. दे ना हातात नाही. समोर सूर्य असा असताना चाललाय. तुम्ही एकटक त्या सूर्याकडे पाहता आहात आणि अचानक भरभर पावसाला सुरुवात होते. दिसतोय ना, दिसतोय. पिरपिर पाऊस दिसतोय. पिरपिर नाही, भरभर. तेच भरपूर दिसतोय. काय वाटतंय? ओलं ओलं वाटतंय, भिजल्यासारखं वाटतंय. वाटतंय ना. मग तुमच्या मनात काय काय येतंय? येतात ना, येता येतात. आता लोकलची गर्दी वाढलेली असणार, त्या गर्दीत चेंगरा चेंगरी करत घरी जावं लागणार. सगळेजण ओले असणार, आधीच ओले, त्यातून घाम. कुणीतरी त्याचा घाम आपल्या अंगाला पुसणार. कोणाचे तरी घामाने डबडबलेले केस आपल्या तोंडात जाणार. कोण आहे? काय कोण आहे? मस्त गाणं आहे. गाणं कधीच बंद केलंय? कोणी बंद केलं? मी. बी साइड लाव. आता बी साइडच चालू होती. मग ए साइड लाव. कशाला? झोपायला. परत छान झोप लागते ग. मी यासाठी राधा वहिनींकडे कॅसेट आणली होती की तुम्ही इथे झोप काढा ती ऐकताना. अगं रडतेस काय, चिडतेस का अशी? जाऊ दे पुस्तक आणि ती कॅसेट मी देऊनच येते परत त्यांना. कुठे आण आण. कसलं पुस्तक आहे? कवितांचं पुस्तक आहे. आपण वाचूया ना. आपण आणि काय करू? आता काय करणार, वाचल्यावर दाद द्यायची आवडली की. आण बघू काय काय. बघू बघू काय. मनात होते काहुर, चालले हुर हुर मन सैर वैर. वा सुंदर ओळी आहेत. छान आहे. तुम्हाला आवडल्या? अरे माझ्या मनातल्या भावना टिपल्या त्याने. रोज की काय मानाने कधी बोलला? तुमच्या मनात असं काही होत होत म्हणजे बरंच काय काय होत. रिझर्वेशनच्या रांगेत उभं राहिलो ना, असंच मन काहुर हुर हुर वगैरे होत. रिझल्ट जवळ आला, असंच हुर 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 होत. रेशनच्या रांगेत उभा राहिलो, नंबर जवळ आला की मन सैर वैर. काय झालं चिडायला? हा गिरीश, गिरीश कुठे आहेस रे तू? कधी एकदा तुला भेटी नसं झालंय. खरंच गिरीश, इथे इतकं सुंदर वातावरण आहे ना. काय सांगतेस? काय वातावरण असं मस्त पावसाळी झालंय. कुठल्याही क्षणी पाऊस पडेल असं आहे, माहितीये का तुला? मी तिकडे असतो तर आपण दोघं फिरायला गेलो असतो मस्त. हो ना गिरीश, तू इथं का नाहीस रे? मला तुझी इतकी आठवण येते ना. ती चांदणी आहे ना, चांदणी, तिला सुद्धा गोपीची आठवण येते. नाहीतर काय, तो गोपी सुद्धा कामासाठी बाहेर गेलाय ना. म्हणून सगळ्यात वाईट मला कोणाचं वाटतंय माहितीये ना? आपल्या बिचाऱ्या भक्तीचं रे. का काय झालं? गेला मोहन? हा गचकला? त्यांना काय होतंय, ही इज मोस्ट अनरोमॅन्टिक मॅन, आय टेल यू. अरे बाबा, बिचाऱ्या भक्तीला पण असं वाटतं ना की या अशा छान हवेत मोहनरावांबरोबर फिरायला जावं, थोडं रोमॅन्टिक वाटतं ना. पण मोहनरावांना ऐका त्याचं काही. मी असं तर मी नेलं असतं गिरीश, आय टेल यू. मी फोन ठेवू का? म्हणजे मोहनरावांना न्या असं सांगितलं असतं. मग आत्ता का नाही सांगत? आत्ता तू सांगून बघ ना त्यांना. सांगशील ना? बघतो प्रयत्न करून. हा हॅलो. हा हॅलो. फोन कुठे? अरे बापरे, सगळंच उचललंय मी. अरे बापरे, रेसवर चिकटले की काय? पावसात काय काय होऊ शकतं. हा हा हॅलो.
काय रे मोनी गिर्या, अरे तुला नागपुरात पण चैन पडत नाही का? ए तुझ्याशी बोलायला फोन नाही केला मी. आम्हा भक्ती आपलं हे भक्ती बहिणींशी बोलायचं मला. का? अरे काय मस्त रोमॅन्टिक पावसाळी हवा पडली बाहेर. गिर्या, अरे भक्तीचा आणि पावसाचा काय संबंध? अरे मस्त फिरायला गेलो असतो. गिर्या! म्हणजे मी तुझ्या जागी असतो तर आम्ही फिरायला गेलो असतो असं म्हणायचं होतं मला. गिर्या गप्प बस. एवढा त्रास होतोय ना, मग जाणं घेऊन भक्तीला बाहेर फिरायला. अरे कधीतरी तिच्या मनाचा विचार कर. अरे तिला कशाला पावसात भिजायला नेऊ मी उगाच? अरे मोन्या, पावसात भिजण्यासारखा दुसरा आनंद नाही रे जगात. अरे ते ढग सुद्धा जमिनीला भेटण्यासाठी धो धो बरसत असतात. बापरे, असं सगळं पावसात असतं? ओके ओके ओके, मग जरा विचार कर. चल ठेवतो मी फोन. थँक्यू गिर्या, थँक्स, बाय. मला शिकवतोय. अरे भक्ती, 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 काय हो? अगं कोण कोण हवंय? नाही आमचं हे नाहीये, ते आल्यावर या का प्लीज. भक्ती मी. तुम्ही काय घातलंय तुम्ही? काय तुला नाही आवडलं? दिसतंय बरं, पण मग काय काम होतं ते लोकांना सांगा. मला कामं पडली सांगा. नंतर कर ग काम आपली. मला असं म्हणायचंय की काय म्हणजे तू मगाशी बोललीस ते मला आता कळलं. काय कळलं तुम्हाला? तेच ग, म्हणजे गाणं कविता. आता त्यांचं काय नाही भक्ती. मला असं म्हणायचंय की काय सॉरी सॉरी उशीर झाला, माफ करा. काय किती उशीर रे? काय करणार, ते आमच्या गावाल्यांची मीटिंग होती ना. नाही वादविवाद भांडणं तंटा सगळं काय चाललं होतं, त्यामुळे उशीर झाला. कळलं, चला आता काम आमरून घ्या. चला चला. ए गोपी इकडे. सगळी कामं तूच करायच्या. आज भक्ती एकही काम करणार नाहीये. मला काय झालं? करते की काम झालं? नंतर सांगतो ग. तू जा, जा तू, जा आज जा. हा जा तू. एक मिनिट, हे काय अण्णांची छत्री? इतक्या दुरुस्त झाली पण तुझ्याकडे कशी काय आली? अहो छत्रीवाला मदत भेटला मला. मला म्हणलं ही तुझ्या कंजूस मार्गाची छत्री घेऊन जा. जा 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 तू सारखा जा 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 जा. बरं तुम्हाला काय बोलायचं ते झालं का बोलून? नाही ग, म्हणजे मला कळत नाही कसं बोलू. म्हणजे आता काय करायचंय ते आधी इतकी वर्ष संसार करते बोला. अहो काय हाय त्यामुळे झालं उशीर. पण आई आमचं बॅड लक बघ, आम्ही आता आत येतोय आणि आता बाहेर पाऊस सुरू झालाय. जा अभ्यास कर, जा आज जा. अभ्यास? अरे अभ्यासाचा आभास निर्माण कर. जा आभास, जा बघू नको. जा झालंय का तुमचं बोलून? नाही कोणी बोलूच देत नाही मला. काय काय नाही, मला असं म्हणायचंय की चल पावसात भिजू. काय तुमची तब्येत बरी नाहीये का? एकदम बरी आहे ग, म्हणून तर म्हणतोय मी. चल पावसात भिजू, समुद्र किनाऱ्यावर फिरू, हातात हात घेऊ. इशो हो काय आहे कोणी? सकाळपासून तेवढं मला सांगतेस, मला कळतच नव्हतं, आता कळलं. अहो मी ना छत्री घेऊन येते, पावसात भिजल्यावर तुम्हाला पडसो धरतो ना. आले धरू दे. अहो तसं नाही हो, निदान पाऊस जोरात आल्यावर असलेली बरी आहे ना माझ्याकडे. आता उघडताय? हो अण्णांची छत्री आहे, बाहेर उघडली नाही तर. थांबा मी माझी छत्री घेऊन येते. नको, एकच छत्री बस. आता कसं वाटतंय? नाही पण मी विचार करते, तिकडे ते निर्माल्य घाणेरड्या पिशव्या कचरा फुटलेल्या काचा सगळं. मी गंमत केली. चला चला. एक एक मिनिट इकडे. हे काय लागले कुठे? हे काय? आहो.